मी नम्रता वागळे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आपण पाहताय पुढारी न्यूज आणि वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. पुण्यात घडलेल्या पोर्शे दुहेरी बळी प्रकरणानंतर आता नवीन नवीन गोष्टी समोर यायला लागल्या आणि पुन्हा नव्याने हादरायला लागले. या प्रकरणात होत असलेले आरोप, समोर येत असलेल्या धक्कादायक गोष्टी या सगळ्या चक्रावून टाकणाऱ्या. नुकतंच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणामध्ये आरोप करत मंत्रालयाच्या 6व्या मजल्याकडे बोट दाखवलं. आधीच या प्रकरणात सत्ताधारी टीकेचे धनी होत आहेत. त्यात काल काँग्रेसच्या नाना पटोले यांनीही या प्रकरणात गंभीर आरोप केलेले आहेत. अपघातापूर्वी अल्पवयीन आरोपी मद्यपान करत होता तेव्हा त्याच्याबरोबर एक आमदार पुत्र देखील होता असा नाना पटोले यांचा दावा आहे आणि त्याचा शोध घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. काही महिन्यांपूर्वीच ललित पाटील प्रकरण शमत नशमत तोच पोर्शे बळी प्रकरणाने पुण्यातल्या व्यवस्थेवर नवे प्रश्न उभे केलेले आहेत. दोन्ही प्रकरणात आरोपीच्या पिंजऱ्यात ससून रुग्णालय आणि पुण्यातल्या पोलीस यंत्रणा आहे. लोकप्रतिनिधींचे या दोन्ही प्रकरणामध्ये संबंध असल्याचे आरोप झालेले आहेत आणि त्यामुळे प्रश्न आणखी गंभीर आहे. प्रश्न असा आहे की ललित पाटील असो वा पोर्शे प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचं खानदान, राजरोज गुन्हे करण्याचं धारिष्ठ याने येतं कुठून? गुन्हे केल्यानंतर ते लपवण्यासाठी यांचे प्रयत्न असताना यंत्रणा यांच्या पुढे लोटांगण का घेतात? सांस्कृतिक पुण्यामध्ये हे नेमकं चाललंय काय? हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय. आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत शिवसेनेचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे, काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार पुण्याहून आपल्यासोबत आहेत आणि हिंदू महासंघाचे आनंद दवे सुद्धा आपल्यासोबत पुण्याहून चर्चेत सहभागी होतील. सुरुवातीला सुषमा अंधारे आणि नाना पटोले यांनी काय आरोप केलेत ते आपण ऐकूया आणि त्यानंतर चर्चेकडे वळूया. गेल्या 10-12 वर्षामध्ये अजय तावरेने काय काय बघितलेलं आहे हे नीट समजून घ्यावं. इव्हन पल्लवी सापळे, अजय तावरे, अजय चंदनवाले, त्यानंतर काय अनेक नावं आहेत, अनेक म्हणजे अनेक नावं आहेत याच्यामध्ये. ह्या सगळ्या नावांचा आणि 6व्या मजल्याचा काय संबंध आहे? 2.5 वर्षापूर्वी जे सरकार पाडलं गेलं त्याचा काय संबंध आहे? हे सरकार पाडण्यामध्ये अजून काय काय गोष्टी घडल्या या अनेक गोष्टी पुढे आल्या पाहिजे. मंत्रालयाचा विचार नाही, मंत्रालयाचा होय. मी ठामपणे 6वा मजला म्हणते. पण मंत्रालयाचा मी मंत्रालय 6वा मजला म्हणजे आपल्याकडे एवढं तर चांगलंच आहे की मंत्रालयाचा 6वा मजला असेल, कारण इथे सगळ्या पुढ्या मुंबईच्या ज्या बिल्डिंग आहेत त्या सगळ्या 43 मजल्यांच्या आहेत. मी पर्टिक्युलर 6व्या मजल्याबद्दल बोलते. मुख्यमंत्र्यांचं दालन आहे 6व्या मजल्याची, म्हणून तिथे अजून पण वेगवेगळे मंत्री होते. मागच्या काळामध्ये काही वेगळे मंत्री पण तिथे होते, त्यांची दालनं हलवलेली होती. त्यामुळे असं काही समजायचं कारण नाही. या सगळ्या नशाडी व्यवस्थामध्ये एक आमदाराचा मोर्गा सुद्धा होता, तो कोण होता तेही जाहीर झालं पाहिजे, ते पण माहिती आली पाहिजे. पुढं हा कोण होता त्याच्यामध्ये गाडीमध्ये उतरणारी लोक तर दोन होती, ते कोण होती तेही समोर आलं पाहिजे. खूप साऱ्या गोष्टी लपलेल्या आहेत त्याच्यात. त्याच्यामुळे एक मंत्री कोण आहे त्यांनी अधीक्षक बनवण्यासाठी पत्र दिलं, कोण आमदार होता त्याचं नाव पुढं आलं पाहिजे, ही भूमिका आमची आहे. त्यामुळे सरकारने पुढं येऊन मग हे रक्ताचे नमुने बदलवणं वगैरे हे सगळाच खुलासा सरकारने केला पाहिजे. आणि मी सुरुवातीला डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे जाईन. थेट मंत्रालयातल्या 6व्या मजल्याकडे मुख्यमंत्र्यांकडे सरकारकडे बोट दाखवलं जातं राजू वाघमारेजी या प्रकरणामध्ये. कसं आहे नम्रताजी की या महाराष्ट्रात काहीही अघटित घडलं थोडं जरी तरी त्याचे संबंध हस्ते परहस्ते 6व्या मजल्याशी जोडायचे. अहो ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा 6वा मजला यांचा पण होता ना. मला काही कळत नाही की आता हे जे ज्यांची नावं घेतली, जे डॉक्टर्स आहेत, ज्या त्या सापळे मॅडम आहेत, हे सगळे जण याच्यामधले पोलीस, या सगळे जण याच्या पूर्वीही या सेवेमध्ये होते. त्याच्यामुळे त्यांना काय आम्ही कामावर ठेवलंय किंवा आम्ही त्यांना नोकऱ्या दिल्यात अशातला तर काय भाग नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा नम्रता जी असा आहे की एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी अगदी स्पष्ट आदेश दिलेत की याच्यामध्ये जो कोण असेल त्याच्यावर कठोर कारवाई करा, कोणाचीही गय केली जाणार नाही, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. असे स्पष्ट जर आदेश महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दिले असतील
तर याच्यावर आमचे तर स्पष्ट भूमिका आहे, आम्ही कुठेही मागे हटायला तयार नाही आहोत. पिन पॉइंट करून जो जो व्यक्ती याच्यामध्ये अडकलेला आहे, ज्या ज्या व्यक्तींनी या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीवर कोणत्याही परिस्थितीमध्ये कारवाई झाली पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे. आता सुषमा अंधारेंसारख्या ज्यांना कॅमेरा समोर दिसला की स्फुरण चढतं आणि बडबड कराविषयी वाटते. आता पुण्यातल्या कारच्या अपघातामध्ये 6व्या मजल्याचा मंत्रालयाचा काय संबंध आहे? म्हणजे एखादा लहान मुलगा पण सांगेल त्यांचं असं म्हणणं आहे अपघाताशी नव्हे पण अपघातानंतरची सारवासारव सगळी व्हायचा प्रयत्न जो झाला आहे, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये 6व्या मजल्याचा हात असू शकतो असा त्यांचा आरोप आहे. कसा काय 6व्या मजल्याचा संबंध येईल? आमचं जर मुख्यमंत्री स्पष्ट शब्दात सांगतायत पहिल्या दिवसापासून की कठोर कारवाई करा, कोणाचीही हयगाई करू नका, हे शब्द आहेत मुख्यमंत्र्यांचे, कसला 6वा मजला? म्हणजे आपलं उचलली जीभ लावली टाळ्याला, समोर कॅमेरा असला म्हणजे आपण दाखवायचं की आपल्याला काहीतरी बोलायचं आहे आणि कुठून तरी आमच्यावर टीका करायची आहे. कारण यांना ह्याच्याशिवाय आरोप आणि टीका आणि बदनामी याच्याशिवाय काय मिळतच नाही, कारण यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाही आहे. आम्ही कामं करतोय, आम्ही महाराष्ट्रात कामं करतोय, शहरात, मुंबई शहरात, पुण्यात, सगळीकडे कामं करतोय, शेतकऱ्यांची कामं करतोय, म्हणून कुठेतरी सरकारची बदनामी करायची. राजू आगमारे, कारण तरी सुद्धा पुण्यामध्ये आज काय हालत झालेली आहे, कशा प्रकारे तिथल्या यंत्रणेचे वाभाडे निघत आहेत प्रत्येक दिवशी, ही दुर्दैवी कहाणी आपल्या समोर दररोज येते. मी येते पुन्हा हा मुद्दा घेऊन आपल्याकडे, मी हनुमंत पवार यांच्याकडे जाईन. हनुमंत पवारजी, माझा तुम्हालाही प्रश्न आहे, काँग्रेसलाही प्रश्न आहे. नाना पटोले भर पत्रकार परिषदेत सांगतात यामध्ये एक आमदार पुत्र होता, का सांगितलं नाही तो आमदार कोण आहे, कोण हा आमदार पुत्र होता, जर तो अल्पवयीन नसेल तर नाव का जाहीर केलं नाही, नुसते संशयासाठी एक काहीतरी पिल्लू सोडून द्यायचं आणि संशय आणि यंत्रणेवरती बोट दाखवायचं, ह्याला काय अर्थ आहे? नाही नम्रताजी, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, त्यातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विरोधी पक्षाचं काम आहे की सरकार चुकत असेल, यंत्रणा चुकत असतील तर त्याच्यावर बोट ठेवण्यासाठी लोकांनी विरोधी पक्ष म्हणून आमच्याकडे बघतात. ते काम आम्ही चोख इमानितबारे करतात. पहिली गोष्ट आहे की काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर हे जर येरवडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसले नसते आपल्या सहकाऱ्यासोबत तर यांनी 2 पोलिसांचं निलंबन केलं असतं का? गृहमंत्र्याला माझा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे की ससून हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सर्टिफिकेट देताना, त्याला तो अहवाल देताना काहीतरी काळबेरं केलंय, हा आरोप काँग्रेसच्या रवींद्र दंगेकरांनी केला. तो आरोप केल्यानंतर चौकशी लावली आणि आता 3 डॉक्टरांना यांनी अटक केलं. आरोग्य शिक्षण विभाग जो आहे, ज्या विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ साहेब आहेत, त्यांनी उत्तर द्यावं. तिसरा प्रश्न आहे, 6 महिन्यापेक्षा जास्त काळ नोंदणी नसलेली गाडी पुण्याच्या रस्त्यावर मृत्यूचा सापळा भरून बनून फिरत होती, हे खरं आहे की खोटं आहे? पुण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की हो, 6 महिने ही गाडी नोंदणी नसताना फिरत होती. एक्साईज डिपार्टमेंटमध्ये 50 जास्त पब आणि रेस्टॉरंट बारवर तुम्ही आता कारवाई करताय. शंभूराज देसाईने उत्तर द्यावं ना की हे 50 पब आणि बार जे तुम्ही आज बंद करायचं नाटक करताय ते कोणाच्या आशीर्वादानं चालू होते? या महाराष्ट्रामध्ये एक्साईज डिपार्टमेंट असेल, आरोग्य शिक्षण विभाग असेल, गृह खातं असेल, ह्या सगळ्यांची लखतर वेशीला टांगलेली आहे त्या अग्रवालच्या पिता पुत्रांनी आणि त्या लोकांनी. आज ही चर्चा आपण करत असताना आज बातमी आलेली आहे, बाल न्याय मंडळाचे जे सरकार नियुक्त सदस्य आहेत त्यांची चौकशी लावलेली आहे. बाल न्याय मंडळाची चौकशी तुम्ही आम्ही विरोधी पक्षांनी ओरडल्यानंतर लावलेली आहे. ससूनच्या डॉक्टरांची चौकशी आणि निलंबन आम्ही ओरडल्यानंतर केलेलं आहे. एक्साईज डिपार्टमेंटच्या लोकांनी कोणाच्या आशीर्वादानं पब आणि बार चालू आहेत उशिरापर्यंत बेकायदा आम्ही विचारल्यानंतर बंद केलेले आहेत. 2 पोलिसांचं PI दर्जाच्या निलंबन हे काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी आवाज उठवला म्हणून झालेलं आहे. नाही, त्याबाबतीत हनुमंत पवार दुमत नाहीच आहे. रवींद्र दंगेकरांनी पहिल्या दिवसापासून घेतलेल्या आक्रमक पवित्रा माध्यमांच्या माध्यमांमधून सगळा महाराष्ट्र बघतोय, त्याबाबतीत दुमत नाहीच आहे. त्यांनी तर इव्हन पुढे येऊन एवढं सांगितलं की उद्या भाजप काय कुठल्याही पक्षाने आंदोलन केलं तरी पुण्यासाठी मी त्या आंदोलनात सहभागी होईन, हे त्यांचं वाक्य आहे, ह्याचं मी कौतुक करते. मुद्दा असा आहे की जेव्हा नाना
नाना पटोले म्हणतात, या प्रकरणात एक आमदार पुत्र होता, धंगेकर जाऊन त्यांच्या प्रदेशाध्यक्षांना विचारणार आहेत का की प्रदेशाध्यक्ष तुम्ही मला सांगा कोण आमदार होता, तो मी त्याच्या घरासमोर जाऊन आंदोलन करतो, ते दावा करतायत, म्हणजे त्यांना कोण कोण असेल? महाराष्ट्राच्या सांगतो, महाराष्ट्राच्या काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षांनी दिलेलं स्टेटमेंट अतिशय जबाबदारीपूर्ण आहे. त्या प्रकरणामध्ये एक आमदार जाऊन पोलीस स्टेशनला बसला होता, त्या आमदारांनी तावरेला फोन केल्याचं आता चौकशीतून समोर येतोय. तो आमदार समोर येऊन स्पष्टीकरण द्यायला तयार नाही, त्याच आमदाराचा मुलगा होता का असा प्रश्न आम्हाला पडला. व्यवस्थेनं सवाल उत्तर द्यावं, पोलिसांनी उत्तर द्यावं. त्यामध्ये एक आमदार पुत्र होता हे जे वाक्य आहे, हा आमदार पुत्र होता हे नाना पटोलेंना माहिती कुठून मिळाली? जर आमदार पुत्र होता ही माहिती मिळाली तर नाना पटोलेंना त्याचं नाव कळलं नसेल का? आमचा स्पष्ट आरोप असा आहे की त्या गाडीमध्ये आमदार पुत्र होता, म्हणून राजकीय लोकांनी दबाव आणला, पोलीस स्टेशनला जाऊन बसले, फोन केले, त्या आरोपीला पिझ्झा बर्गर खाऊ घातला, दवाखान्यातल्या डॉक्टरांना खोटे रिपोर्ट देण्यासाठी फोन केला. आमचा प्रश्न आहे पोलिसांना, पुणे पोलिसांना, गृह खात्याला प्रश्न आहे, देवेंद्रजी फडणवीसांना प्रश्न आहे की त्या लोकांची नावं जाहीर करा. बर ठीक आहे. आनंद वेजी, पुण्यामध्ये सध्या काय चाललंय? म्हणजे ज्या पद्धतीने राजकीय आरोप प्रत्यारोप सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये होत आहेत, काय पुणेकरांनी बघायचं कुणाकडे? व्यवस्था सुद्धा वाभाडे निघतात त्याचे प्रत्येक दिवशी. मी मॅडम सर्वप्रथम राजूजींना उत्तर देतो की सहावा मजलाच का, तर महाराष्ट्रात कुठेही जर चांगलं घडलं तर त्याचं श्रेय जेव्हा सहावा मजला घेतो तर महाराष्ट्रात घडणाऱ्या कोणत्याही वाईट गोष्टीचं अपश्रेय सुद्धा सहाव्या मजल्यावरच येतं, ही सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरं, हे मागच्या 10 दिवसापासून जो काही खेळखंडोबा चाललेला आहे, मी सांगतोय सगळे पब आहेत ना ते पुण्यातल्या कमिशनर ऑफिसपासून 2 ते 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये आहेत. म्हणजे काही तर असेल की सीपी ऑफिसच्या जर टेरेसवर उभं राहिलो तरी सुद्धा तुम्हाला ते पब दिसतील. म्हणजे पोलिसांना माहीत नव्हतं का? म्हणजे तुमचा कंट्रोल नाहीये, अंकुश नाहीये. अधिकाऱ्यां कारवाई काय झाली? तुम्ही कलमं कोणती लावली? 340 अ आधी का लावलं? नंतर मग ते 340 का लावलं? आता सुद्धा डॉक्टर दोन्ही पकडले गेलेत, काय कलमं लावलेली? रक्त बदलण्याचं कलम. उद्या कलम सुटणार आहे, कारण जोपर्यंत पुरावे सापडत नाही, केस लागू होत नाही, त्यांना जामीनही होईल. आधी सुद्धा वेदांतला अटक करताना सुद्धा जामीन होईल अशीच काळजी घेऊन. माझी विनंती आहे की कुठल्याही अल्पवयीन आरोपीची नावं आपण जाहीरपणे घेऊ नये, ते कायद्याचं उल्लंघन असेल. माझी विनंती आहे आपल्याला. चालेल. ओ बर, हा ठीक आहे, हरकत नाही. तर अशी कलम लावली गेली की जेणेकरून त्याला जामीन होईल, तो 24 तासात बाहेर गेला होता. बरं, जे आता आमदार पुत्र असल्याचं काँग्रेसचे नेते सांगतायत, तर सीपी ऑफिसमधनं किंवा पोलीस यंत्रणेकडनं 24 तास झाल्यानंतर आरोपानंतर सुद्धा आमदार पुत्र नव्हता एवढं का सांगितलं जात नाही? याचा अर्थ आमदार पुत्र असावा अशी शंका पुणेकरांच्या मनात का येऊ नये? तुम्ही जर प्रत्येक कलम असंच लावत असाल की गुन्हेगार सुटले पाहिजे, मग सहाव्या मजल्याकडे बोट का दाखवू नये हा आमचा प्रश्न आहे. ललित पाटीलच्या केसमध्ये सुद्धा ह्याच यंत्रणा होता. आम्ही का सहावा मजल्यावर जोर देतोय ते सांगतो. ललित पाटीलच्या केसमध्ये ह्याच सगळ्या यंत्रणा, तेच पोलीस अधिकारी, तेच ससून, तसंच 5-स्टार हॉटेल. आता सगळे करता आणि करविता तेच आहेत. म्हणजे असा अर्थ तुम्ही घाबरणं सोडून दिलंय, आम्हाला पैसे मिळणार आहेत, आम्ही त्यातले काही पैसे कोणाला देऊ सुद्धा, आणि आम्ही निर्दोष सुटू किंवा 2 महिने आम्ही पुन्हा नोकरीला लागू कोणाला कळणारही नाही की आम्हाला कोणतं खातं दिलं गेलंय. अशा प्रकारे जर कारभार चालला असेल तर पुणेकर जनता त्याला त्रासलेली आहे. म्हणून मी आज ते स्टेटमेंट दिलं की संपूर्ण पुण्याच्या सर्व शासकीय यंत्रणा प्रशासक लावा, कायदा बदला आणि मिलचीच्या हातात द्या, पुणे चालेल. एवढ्या एक्स्ट्रीम पातळीवरती आपण सगळे मिळून जाऊन देणार नाही की त्याला सैन्याच्या हातामध्ये त्याचा ताबा द्यावा लागेल. आनंद भाई, मला वाटतं तुम्ही सहमत असाल. डॉक्टर राजू वाघमारे यांना उत्तर द्यायचंय. डॉक्टर राजू वाघमारे, हो द्या. सगळ्यात पहिली गोष्ट नम्रता, अगदी अचूक प्रश्न तू विचारलास. मी विचारणार होतो तो प्रश्न की जर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना एवढी स्टेटमेंट देतात की आमदाराचा पुत्र होता, तर मग नाव सांगा ना. काँग्रेस अध्यक्ष कोणाला घाबरतात की काँग्रेस अध्यक्षांची सेटिंग झालेली आहे ते नावं सांगत नाहीत? माझा प्रश्न राजू वाघमारे त्याच बरोबर आहे की ज्यावेळेला यंत्रणेवर हा प्रश्न येतो, यंत्रणेतील माणूस पुण्याचे कमिशनर पुढे येऊन का सांगू शकत नाहीत की नव्हता आमदार वाघमारे? उत्तर द्या. तुमचा गृहमंत्री निष्क्रिय आहे, मान्य करा, आम्ही उत्तर देऊ. एक मिनिट, आपण राजू वाघमारे यांना उत्तर देण्यासाठी वेळ देऊया. हनुमंत पवार आणि आनंद वे, मी दोघांकडेही येते. राजू वाघमारेंचं ऐकून घेऊया आपण. डॉक्टर राजू वाघमारे बोला.
नम्रता की ज्या पबवर सगळ्या कारवाई करण्यात आलेल्या आहेत, या पबला लायसन काय गेल्या 2 वर्षात दिलंय? हे पब किती वर्ष तिथे कार्यरत आहेत पुण्यामध्ये? त्याच्यामुळे आत्ताच सत्ताधाऱ्यांविरुद्ध अशा पद्धतीचं वावटळ उठवणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे. हे क्लब तिथे किती वर्षापासून आहेत, किती वर्ष ते क्लब तिकडे धंदा करतायत, किती वर्ष त्या शहरामध्ये आहेत, त्याच्यामुळे उलट या गोष्टी झाल्यानंतर सरकारने जी पावलं उचललेली आहेत, त्यांच्यावरची कारवाई केलेली आहे, या गोष्टी टाळल्याच पाहिजेत आणि या ठेचून काढल्या पाहिजेत. या मताचे मुख्यमंत्री आहेत आणि या मताचं महायुतीचं सरकार आहे, त्याच्यामुळे काहीही चुकीच्या गोष्टी या देशातल्या या महाराष्ट्रातल्या कोणत्याही शहरात किंवा माझा माझा प्रश्न तुम्ही म्हणताय ते राजू वगमारे अगदी बरोबर आहे की हे पब गेले अनेक वर्षांपासून इथे आहेत, त्यांना परवानग्या मिळाल्यात नाही मिळाल्यात हा पुढचा प्रश्न. मात्र हे पब रात्री उशिरापर्यंत सुरू राहतात, हे कुणाच्या आशीर्वादाने? अमितेश कुमार आले तेव्हा त्यांना ही गोष्ट माहिती नसेल. पुण्याचे आयुक्त म्हणून जेव्हा ते भार घेतात त्यावेळेला पुण्याच्या कोपऱ्यात कोपऱ्यात काय घडतं याची माहिती त्यांना पाहिजे. का त्यांनी दंडुका हातात घेऊन सिंगम बनले नाहीत या ठिकाणी ते? का त्यांनी हे पब योग्य वेळेत बंद केले नाहीत? अहो, त्यांना 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 याच्यातली माहिती पाहिजे होती. आणि हे पब ज्या ठराविक वेळेपेक्षा जास्त उघडे राहतात त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित होतं. हे पोलिसांची झालेली चूक आहे ना, त्यांना माहिती नव्हती असं म्हणताय तुम्ही, म्हणजे हे सुद्धा खूप गंभीर स्टेटमेंट आहे. मग अशा व्यक्तीला पुण्याचं आयुक्त का केलं? गृहमंत्र्यांना तुम्ही सत्तेतले सहकारी म्हणून प्रश्न विचारला पाहिजे. इतके महिने त्याला येऊन पुण्यात झालेत आणि पुण्यामध्ये रात्री अपरातली कुठले पब चालू आहे त्याची माहिती त्यांना नसते? एक IPS दर्जाचा अधिकारी आणि त्यांना माहिती नसावी? नाही नाही, मी नसते नम्रता, मी नसते बोललेलो नाही आहे. मी बोललोय की आयुक्तांना ती माहिती असायला पाहिजे आणि त्यांनी कारवाई करायला पाहिजे होती, हे मत बोलतोय मी. मग हटवायला नको अशा व्यक्तीला अशा केसवर, त्यांच्या आशीर्वादाने हे पब वगैरे चालत असतील आणि त्याच्या छायेखाली जर एवढा मोठा गुन्हा होत असेल तर हटवायला नको त्यांना पदावर ना? हा तपास त्यांच्याच अंडर का होतोय? अगदी बघा, सरकारने निर्णय मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितलंय की याच्यामध्ये जे जे दोषी असतील त्याच्यातला तो कोणताही मोठा नेता असू द्या किंवा कोणताही अधिकारी असू द्या, या सगळ्यांवर जे जे पकडले जातील, ज्यांची ज्यांची नावं येतील, ज्यांचे गुन्हे सिद्ध होतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, हे स्पष्ट मत आमच्या मुख्यमंत्र्यांचं आहे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं आहे. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, शिंदे साहेबांना अशा प्रकारची व्यवस्था कुठेही मान्य नाही. सामान्य घरातून आलेला मुख्यमंत्री आहे, जनतेचा मुख्यमंत्री आहे, आम्हाला हे थेर अजिबात पसंत नाही आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे. ठीक आहे, तुम्ही तुमचा स्टँड स्पष्ट केला, हे खूप चांगलं झालं. एकतर ह्या सरकारचं प्रशासनावर नियंत्रण राहिलेलं नाही हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट झालेलं आहे. आता वैद्यकीय शिक्षण मंत्र्याचा सहभाग आहे का असा प्रश्न दंगेकरांनी विचारल्यानंतर हसन मुश्रीफ साहेब चॅनलच्या समोर येऊन म्हणतात मी आबरू नुकसानीचा दावा दाखल करीन. अहो, महाराष्ट्राची आबरू राहिली का या प्रकरणात? तुमच्या खात्याची आबरू राहिली का या प्रकरणामध्ये? शंभूराज देसाई म्हणाले की एक्साईज डिपार्टमेंटला जाऊन दंगेकर आणि अंधारी यांनी फक्त नावं दिली पबची, पण माणसांची नावं दिली नाहीत, ती नावं आम्ही द्यायची. आता राजू वाघमारे साहेब म्हणतायत की काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी नाव सांगायला काय हरकत आहे मुलाचं? तुम्हाला जमत नसेल गृहमंत्री पद सांभाळायला, तुम्हाला त्या मुलाचं नाव सांगायची हिंमत नसेल आणि धमक नसेल तुमच्यामध्ये, करा ना कोणच्या खाली, आम्ही बघू कसं चालवायचं ते राज्य. या महाराष्ट्रामध्ये एका अपघाताच्या मध्ये सरकारचे इतके अधिकारी तुरुंगात याच्या आधी गेलेत? तुम्हाला तुमच्या खात्याची माणसं निलंबित करावी लागली. पुणे पोलीस आयुक्त सांगतात मी जबाबदार आहे म्हणून सांगतात. काय जबाबदारी पार पाडली? आंदोलकांवर गुन्हे दाखल केले त्यांनी काँग्रेसच्या आज. अरे, तुम्हाला त्या 2 PI निलंबित करताना तुम्हाला स्वतःवर जबाबदारी घ्यावी वाटली नाही? हे पोलीस खात्याचं गृह खात्याचं अपयश नाही? ज्यावेळेस इथं डॉक्टरांना आम्ही अटक करा म्हणून आंदोलन करतो, मोर्चा करतो, ललित पाटील प्रकरणामध्ये याच ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा सहभाग आहे. आजही पुण्यामध्ये एवढं सगळं होऊनही पब आजही सुरू आहेत. अनेक पब सोबत या राज्यातल्या प्रशासकीय अधिकाऱ्याची डीलिंग आताही होते. हे सगळं आम्ही करावं, आम्ही कायदा हातात घ्यावा अशी अपेक्षा आहे का राजू वाघमारे साहेबांची? आम्ही माहिती काढून द्यावी अशी अपेक्षा आहे का? मग द्या ना प्रशासन आमच्या ताब्यात, करा खुर्च्या खाली, तुम्ही घ्या 50 खोके, तुम्ही जा दिल्लीला प्रचाराला,
तुम्ही घ्या राजकारण करत बसा पक्षाचं सोडून दिले पुण्यातलं प्रशासन सगळं. ठीक आहे, तुमचा प्रश्न विचारा डॉक्टर राजू वाघमारे, उत्तर द्या यावर. काय माहित आहे का की म्हणजे काय म्हणतात त्याला की उचलली जीभ लावली टाळ्याला, काहीही फक्त आरोप करायचे. अरे साधा प्रश्न आहे की जर पाटोळे साहेबांना वाटतंय की आमदाराचा पोरगा होता तर मग नाव सांगायला काय हरकत आहे. याचा अर्थ काय की याचा अर्थ की तुमच्या तुमच्या पोलीस खात्याने काय डोळे बांधून घेतले का, तुमचे हात बांधले का, तुमचे पाय बांधले का? संभ्रम तयार हो. आता जरा मला ऐक. अरे बाबा ऐकू दे, जरा बोलू दे, आम्हाला सांगायचं नाही. नैतिकता ठेवा, आपल्याला प्रश्नांची उत्तरं शोधायची. राजू आपण थेट मुद्द्यावर बोला, माझ्याकडे जीव गेलाय, उचलली जीभ लावली टाळ्याला म्हणताय. आओ नम्रता, दोन लोकांचा जीव गेला. नम्रता अशा लोकांना ज्यांना डिबेट करता येत नाही किंवा डिबेटच्या माझा मुद्दा आहे राजू आगमारेजी, माझ्याकडे शेवटचं मिनिट आहे, त्यांचे प्रश्न अनुत्तरित राहायला नको. सरकारचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या प्रश्नाचं थेट उत्तर द्या. आमचं स्पष्ट मत आहे की आमचं सरकार म्हणून ज्या ज्या गोष्टी निदर्शनास आल्या त्याच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे. बरं, डॉक्टरांवर कारवाई केली आहे, पोलिसांना कारवाई केलेली आहे, पबवर कारवाई केलेली आहे, आणि या प्रकरणामध्ये अजून जे जे येईल, मग तो कितीही मोठा माणूस असू द्या, कितीही मोठा अधिकारी असू द्या, त्याच्यावर हे सरकार कारवाई करणार म्हणजे करणारच. आणि पुण्याची संस्कृती जी याच्या पूर्वीपासून जी जशी होती तशीच ठेवण्याचा प्रयत्न करू, उलट त्याच्यापेक्षा सुधरवू, चांगल्या पद्धतीने करू. पण या प्रकरणामुळे जे जे लोक येतील त्यावरती कारवाई होईल लवकरात लवकर. आनंद आहे, माझ्याकडे शेवटचे 15 सेकंद आहेत. सांस्कृतिक पुण्यामध्ये आज आमदार नगरसेवकांपासून सगळे जण आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याला प्रश्न विचारतात. परिस्थिती अशी निर्माण होते की त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं. करायचं काय पुण्याने? थोडक्यात पुण्यानं अनाथ झालेले एका वाक्यात सांगायचं होतं. या दोन मुलांची नावं घोषित करा असं आम्ही कोर्टात याचिका दाखल केली, अजूनपर्यंत त्याचा निर्णय होत नाही. पोलीस अधिकारी सुद्धा सगळं लपवतात. पबच्या मालकांना, ओरिजिनल जागेच्या मालकांना आजही अटक होत नाहीये. त्यांची नावं सुद्धा या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितली नाही. पत्रकारांनी खोदून खोदून विचारलं, अजूनही लोकांना फसवण्याचं आणि मोठ्या लोकांना सुरक्षित बाहेर काढण्याची कलमं तशीच वापरली गेली आहेत. यातून काही निष्पन्न होणार नाही अशी आम्हाला भीती आहे. कसं आहे, निबर झालेली व्यवस्था, निबर झालेले लोकप्रतिनिधी, या सगळ्याची जर इतकी धडधडीत उदाहरणं समोर येत असतील तर लोकांनी त्यामध्ये कुठंतरी एक पाझर कुठं शोधावा, जरा कुठे शोधावा माणुसकीचा. आणि मग अशा समाजाचे जर यंत्रणेवरचा विश्वास उडत गेला तर एक समाज म्हणून आपण कुठल्या दिशेने जाणार आहोत याचा विचार आत्ताच हा समाज भरकटायच्या आधी होण्याची गरज आहे. या चर्चेसाठी आपल्याला डॉक्टर राजू वाघमारे, हनुमंत पवार आणि आनंद दवे या तिघांनीही वेळ दिला, तिघांचेही आभार. चर्चेचा आजचा धुळा इथेच शमलेला आहे. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी News.